राम मंदिराच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे यांना बोलवण्यात आले नाही, यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजप रणछोडदास असल्याची टीका राऊत यांनी केली. 2014 नंतर देश निर्माण झाला म्हणणारे स्वतःला रामापेक्षा मोठं मानतात का, असा थेट सवालही राऊत यांनी केला. दरम्यान राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी नितेश राणे मैदानात उतरले होते. इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नाही, कारण इतिहास घडवण्यामध्ये या देशाचा, मग स्वातंत्र्य लढा असेल, बरं का, स्वातंत्र्य लढा असेल, इतकंच कशाला, या मुंबईचा लढा असेल, संयुक्त महाराष्ट्र लढा असेल, अयोध्या आंदोलन असेल, या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते. त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूया आणि पोटदुखी आहे की हे लढ्यामध्ये हे शुरासारखे मर्दासारखे काम करत होते, बरं का. हे लोक कधी भगतसिंग घडवू शकले नाही, हे लोक कधी पंडित नेहरू महात्मा गांधी घडवू शकले नाही, हे काहीच घडवू शकले नाही. मुळात ह्यांचा जो देश आहे हे म्हणतात की 2014 नंतर निर्माण झाला, हा देश जो आहे हा 2014 नंतर निर्माण झाला, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा 2014 नंतरच निर्माण झाला, हे लक्षात घ्या. आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे. हे काल म्हटले पळपुट आहे, हे रणछोडदासाचे पळपुट आहे. इतिहास त्याने भारतीय जनता पक्षाचाच पाहायला पाहिजे. शिवसेना या आंदोलनात कुठे होती? भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांचं स्टेटमेंट काय आहे त्यावेळेला, की बाबरी पाडण्याचं कृत्य हे शिवसैनिकांनी केलं आहे, भाजपने केलेलं नाही. हे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांचं स्टेटमेंट आहे, पळून गेले. लालकृष्ण अडवाणी यांचं नंतरचं स्टेटमेंट पाहा तुम्ही, अडवाणी जे होते रथयात्रेच्या निमित्तानं, पण ते म्हटलं की आमचं काम नाही. मग कोणी गेलं? आकाशातून मारेकरी आले होते, ते शिवसैनिक होते. लोणचा असेल, चटणी असेल, मिरची असेल, बरं का, अजून काय असेल, पण ते आम्हीच होतो करणारे, शिवसैनिक होते. बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतली, पळून नाही गेले पळपुट्यांसारखे, पळून नाही गेले बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व सम्राट, ते भगोडे नव्हते हिंदुत्वाचे. यांचं काय आहे, यांची मानसिक स्थिती ठीक नाही आहे. 2014 नंतर जन्माला आलेली बालकं आहेत, त्यांना आधीचा भारत, आधीचा इतिहास, आधीचा संघर्ष या देशातला माहीत नाही. यांचं ना महाराष्ट्रात लढ्यात योगदान, यांचं ना मुंबईच्या लढ्यात योगदान, यांचं ना 92 साली मुंबईचा इतका मोठा संघर्ष झाला हिंदू वाचवण्याचा, नाही त्यांचं ह्यांच्यामध्ये योगदान. स्वातंत्र्य लढ्यात त्या कुठे औषधाला दिसत नाही आहेत, कुठे आहेत हे? लढण्याच्या कोणत्या प्रक्रियेमध्ये आणि मैदानावर हे आहेत त्यांनी सांगावं, आणि मग लोणची पापड विकत बसावं. त्यांचं काम आहे त्या लोकांनी बनवलेली लोणची पापड विकत बसायचं, होतं काय बनवायचं नाही, होतं काय करायचं नाही. जे लोक म्हणतात 2014 साली भारत निर्माण झाला, मग त्यांचा जन्म ह्या लोकांचा 2014 नंतर झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांना आधीचा इतिहास माहीत नाही. इतिहास खूप मोठा आहे या देशात, या देशाला आणि या देशाचा हिंदुत्वाचा इतिहास फार मोठा आहे. त्यांना यांचं इतिहासाची काही घेणं देणं नाही. तेव्हा आम्ही होतो पिसाळलेल्या कुत्र्याची नसबंदी केल्यानंतर जो थैथयाट होतो, तोच थैथयाट काही दिवसापासून अयोध्येमध्ये बनणाऱ्या राम मंदिर याच्या निमित्ताने आमचा भांडुपचा देवानंद करतोय. अयोध्येमध्ये कोणाचं, अयोध्येमध्ये राम मंदिर बनवण्यामध्ये, बाबरी मशिदच्या आंदोलनामध्ये कोणाचं किती योगदान होतं हे आम्हाला संजय राजाराम राऊतनी सांगू नये. आणि त्याचं अगर असं म्हणणं असेल की उद्धव ठाकरेचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे,
तर मी त्याला खुला ओपन चॅलेंज देतो की त्यांनी उद्धव ठाकरेच्या या राम मंदिराच्या आंदोलनाशी संबंधित असलेला किंवा 93 मध्ये ज्या दंगली मुंबईमध्ये झाल्या त्या दंगलीचा आणि उद्धव ठाकरेच्या संबंधित संबंध असलेला एक पुरावा मला द्या, एक फोटोग्राफ दाखव ज्याच्यावर अजूनपर्यंत एक साधा FIR नाही, NC नाही, त्या उद्धव ठाकरेला राम मंदिराला मुका बोलवायचं, राम मंदिराच्या म्हणजे अयोध्याला का त्याला आमंत्रण द्यायचं, हा फार मोठा प्रश्न आहे ना. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चं योगदान, विश्व हिंदू परिषद त्याचं योगदान, राष्ट्र स्वयंसेवक कार्यकर्त्यांचं योगदान, स्वयंसेवकांचं योगदानाबद्दल कोणाच कोणाचं दुमत नाही, त्याच्यावर चर्चाच होत नाही. पण आक्षेप असा आहे की ज्या उद्धव ठाकरेचा आणि राम मंदिर आणि अयोध्याशी काही काळी मात्र संबंध नाही, ज्यांनी मुख्यमंत्री असताना जेव्हा ऑनलाईन पद्धतीने राम मंदिरासाठी देणगी देशभरामध्ये जमा होत होती तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेने त्या देणगीला विरोध केलेला. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगे, अरे बाबा, राम मंदिर आणि तुझ्या मालकाचा काही संबंध नसल्यामुळे आणि 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी सरकारने अधिकृत फोटोग्राफर नेमलेले आहेत, मग आम्हाला वेगळा मुंबईतून फोटोग्राफर घेऊन जाण्याची काहीच गरज नाही.